Hi students, all of you are welcome for the 11th standard science part. तुम्ही सगळे जण आता 11वी ला दहावी सुद्धा 11वी जाणार आहात, सायन्स फॅकल्टी चॉईस करणार आहात. सायन्स हा जो काय पार्ट आहे याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे चार मेन सब्जेक्ट्स असतात आणि त्याच्या सप्लिमेंटरी मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश किंवा आयटी असे सब्जेक्ट्स घ्या या ठिकाणी घ्यावे लागतात. तर हे जे काय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे जे काय चार सब्जेक्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला आहेत 11वी आणि 12वी दृष्टीने महत्त्वाचे जे काही चार आपण विषय पाहणार आहोत ते चार सब्जेक्ट्स पाहणार आहोत त्याच्यावर तुम्हाला सीईटीची परीक्षा असते बरोबर आयआयटी जेईई किंवा हे जे काही मार्क्स असतात किंवा कुठल्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यावर या चार सब्जेक्टला जास्त महत्त्व आहे. मराठी आणि इंग्लिशला त्या ठिकाणी ते मार्क काउंट केले जात नाहीत. तर हे जे काही चार सब्जेक्ट्स त्यापैकी फिजिक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे बाळाचा फिजिक्स तो वाय टू स्टार्ट द फिजिक्स टुडे. आपण आज फिजिक्स सुरू करतोय. आता फिजिक्स हे जे आहे हा 11वी सायन्स आपला जो फिजिक्सचा पार्ट 1 आहे त्यातला पहिला धडा आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. दिस इज द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम द फिजिक्स पार्ट 1. द नेम ऑफ द चॅप्टर इज युनिट्स अँड मेजरमेंट. दिस चॅप्टर वी टू सी. आता व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय ते आपल्याला पहिले माहिती पाहिजे. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, तर फिजिक्सचे एकदम सिंपल डेफिनेशन असं सांगता येते, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. एकदम सोपी व्याख्या, फिजिक्स इज द सायन्स ऑफ काय सांगा मेजरमेंट. सायन्स ऑफ मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप करण्याचं ते एक विज्ञान आहे. तर सर्वांना ठीक आहे, काय मोजायचं तर फिजिकल क्वांटिटी मोजायची. काय मोजायची, फिजिकल क्वांटिटी. बरोबर, फिजिक्स मध्ये काय मोजतो तर फिजिकल क्वांटिटी. मग मास झालं, मास इज द फिजिकल क्वांटिटी, टेम्परेचर इज द फिजिकल क्वांटिटी, व्हॉल्यूम इज द फिजिकल क्वांटिटी, एव्हरीबडी नो दॅट लेंथ इज द फिजिकल क्वांटिटी, व्हेलॉसिटी इज द फिजिकल क्वांटिटी. ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या मोजायच्या. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, व्हॉल्यूम, स्ट्रेंथ, वर्क, पॉवर, एनर्जी, ऑल दीज आर द काय सांगा फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी मोजणं त्याचं सायन्स आहे फिजिक्स. बरोबर, ठीक आहे. फिजिक्स इज द सायन्स ऑफ काय सांगा मेजरमेंट. आता काय मोजायचं तर फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी, मी जे तुम्हाला सांगितलं मास, टेम्परेचर, व्हॉल्यूम, एरिया, त्यानंतर वर्क डन, एनर्जी, पॉवर, हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी, एनिथिंग दॅट कॅन बी मेजर. पा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, एनिथिंग, एनिथिंग दॅट कॅन बी काय सांगा मेजर. कुठलीही गोष्ट जी तुम्हाला मोजता येते इट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी, एनिथिंग. येते लक्षात, पा काय सांगतो, एनिथिंग दॅट कॅन बी मेजर इज कॉल्ड एज काय सांगा फिजिकल क्वांटिटी. लेट्स वर्क, आय एम गोइंग टू राईट डाऊन इट. पा, व्हॉट इज मीन बाय काय सांगा फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी एनिथिंग दॅट कॅन बी काय सांगा मेजर इज कॉल्ड एज काय सांगा फिजिकल क्वांटिटी. काही कुठली गोष्ट असो तिला आपण काय म्हणतो सांगा फिजिकल क्वांटिटी. आता तुम्ही म्हणाल सर आनंद, एखादा झालेला हॅपीनेस, हॅपीनेस वी कॅन मेजर इन व्हॅल्यू? नो, हॅपीनेस आपण मोजू शकत नाही की एवढा हॅपीनेस आहे किंवा तेवढा हॅपीनेस आहे. मी हॅपीनेस आपण मोजतो इट इज नॉट फिजिकल क्वांटिटी. पण तो तुम्हाला विचारले की व्हॉट इज द लेंथ ऑफ बेंच, यू कॅन मेजर इट विथ द हेल्प ऑफ पर्सनल टेप. तर बेंचची लांबी मोजायची असेल तर मात्र तुम्ही ते मोजू शकता. म्हणजे याचा अर्थ काय, जे मोजता येतं ती फिजिकल क्वांटिटी. एनिथिंग दॅट कॅन बी मेजर्ड इन द बाय इज कॉल्ड एज काय सांगा फिजिकल क्वांटिटी. आता का मोजायचं, पा का मोजायचं, पा मी तुम्हाला सांगितलं फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट. बरोबर, ठीक आहे. व्हॉट इज टू बी मेजर, फिजिकल क्वांटिटीज आर टू बी मेजर. व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी, एनिथिंग दॅट कॅन बी काय सांगा मेजर्ड इट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. काही पण मोजा, राईट, ठीक आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय त्यांनी सांगितलं. आता फिजिकल क्वांटिटी का मोजायच्या, वाय? बरोबर, ठीक आहे. वाय द क्वांटिटीज आर मेजर, का मोजायचे फिजिकल क्वांटिटीज? तर फिजिकल क्वांटिटीज काय गरज आहे मोजण्याची, येते का लक्षात, ठीक आहे. का मोजायच्या, तर आपण भरपूर ज्या गोष्टी असतात ते का मोजतो आपण, तर फॉर आवर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. पहा, आपल्या ज्या दैनंदिन व्यवहार चालतात त्या व्यवहारामध्ये मोजल्याशिवाय गत्यंतर नाही, येत लक्षात, ठीक आहे. दैनंदिन व्यवहार जे असतात, आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेलो तर काय करतो, आपल्याला मीटरमध्ये कापड मोजून घ्यावं लागतं, म्हणजे त्यानुसार त्या रेटनुसार आपण पैसे देतो. एक आपण मोजावं लागतं आपल्याला. आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो ग्रॉसरी खरेदी करायला, तर त्या ठिकाणी सुद्धा वे ऑफ काय सांग मेजर द डिफरंट थिंग्स. वेगवेगळ्या ज्या गरजेच्या वस्तू त्या आपल्याला मोजावायच लागतात. तर त्या सर्वांना मोजल्याशिवाय, एखादी जमीन तुम्हाला घ्यायची असेल तू वे ऑफ टू काय सांग मेजर इट, तुम्हाला ती मोजून घ्यावी लागते. तुम्हाला वया घ्यायची असेल मार्केटमधून तर त्यासाठी तुम्ही मोजून घेता, मोजून पैसे देता. म्हणजे फॉर डे टू डे ट्रान्झॅक्शन मेजरमेंट इज नेसेसरी. कशासाठी गरजेचं आहे, आपल्या दैनंदिन जे व्यवहार असतात ते व्यवहार करण्यासाठी आपल्याला मेजरमेंट गरजेचं आहे. लक्षाला सर्वांच्या, फॉर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे दैनंदिन जे काही व्यवहार असतात ते व्यवहार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे सांगा मेजरमेंटची गरज आहे. हे पहिला मुद्दा, हे तर लक्षात ठेवा. का मोजायचं, पहा पहिलं मी सांगितलं व्हॉट इज द फिजिक्स, फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट.
काय मोजायचं फिजिकल क्वांटिटी मोजायचे व्हाट इज द फिजिकल क्वांटिटी एनीथिंग दैट कैन बी मेजर्ड का मोजायचं तर त्याचे कारण मी सांगतो पहा फॉर द डेली ट्रांजॅक्शन्स बरोबर ठीक आहे मेजरमेंट इज नेसेसरी विदाउट मेजरमेंट डेली ट्रांजॅक्शन्स आर नॉट पॉसिबल म्हणजे डेली ट्रांजॅक्शन साठी मोजमाप करणं गरजेचं आहे सेकंड थिंग काय आपल्याला सांगतोय पहा लक्षात घ्या टू एक्सप्लेन द डिफरेंट फिनोमिनन्स व्हिच ऑकर्स इन द नेचर निसर्गाचे वेगवेगळे फिनोमिनन्स सापडतात आढळतात त्यांचे एक्सप्लेनेशन करायचे आपल्याला टू एक्सप्लेन द डिफरेंट फिनोमिनन्स व्हिच ऑकर्स इन द नेचर नेचर मध्ये जे वेगवेगळे फिनोमिनन्स सापडतात त्यांचा आपल्याला एक्सप्लेनेशन फिजिक्सच्या आधारे किंवा त्याच्या मेजरमेंटच्या आधारे करता येतं इथं लक्षात फॉर एक्झाम्पल मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ पहा चंद्र काय करतो पृथ्वीभोवती फिरतोय सर्वांना माहिती आहे बरोबर मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ बट वाय इट टेक्स लाइक अ पर्टिक्युलर डेज टू कंप्लीट द वन रिव्होल्यूशन येते लक्षात ठीक आहे एक रिव्होल्यूशन तो एका विशिष्ट कालावधीतच का पूर्ण करतो किती कालावधीमध्ये पूर्ण करतो त्याच्यावर कुठला फोर्स आहे का हे सगळं कोण मोजून देतं इट इज द फिजिक्स म्हणजे का मोजायचं टू एक्सप्लेन ह्याचं सगळ्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला फिजिक्स देणार आहे येते लक्षात ठीक आहे वाय द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन वाय द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द काय सांगा अर्थ वाय द काय सांगा बॉडी ही जी बॉडी आहे बरोबर ठीक आहे ती जर मी लिफ्ट केली फ्रॉम सम हाईट एखादी हाईटवरून रोडली तर ती खाली जाते किती स्पीडने जाते व्हॉट इज द स्पीड वेदर दॅट स्पीड इज सेम एव्हरीवेअर ते सगळे स्पीड सगळ्या ठिकाणी सारखं आहे का व्हॉट फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इन विच डायरेक्शन दॅट फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी वेन इट ऍक्ट वेन इट काय सांगा फॉर्स ऑन द ग्राउंड जेव्हा ते ग्राउंड कोलाइड होईल त्यावेळी ते रिजम्प किती अंतरावर करेल किती अंतर ती वर येईल परत एकदा कळतं सर्वांना व्हॉट इज द वर्क डन इन दिस केस व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी व्हॉट इज द काइनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी येते ना व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द बॉडी व्हॉट इज द एक्सेलरेशन इन द बॉडी सो मेनी क्वेश्चन्स अराइज इन अवर माइंड कितीतरी प्रश्न आपल्या मनात येतात बरोबर ना ठीक आहे अगदी खालीच का पडते तिचं स्पीड सगळ्या ठिकाणी सारखं असेल का खाली गेलं तर तिचं स्पीड किती होईल व्हेलॉसिटी किती होईल तिचं मोमेंटम किती होईल तिच्यामध्ये वर्क डन किती झालं तिची कायनेटिक एनर्जी व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी सो मेनी थिंग्स आर देअर टू बी मेजर म्हणजे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात आणि ते सगळे प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर जर तुम्हाला कोण देत असेल इट इज द फिजिक्स राईट ठीक आहे या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला फिजिक्स देणार आहे कोण देणार आहे फिजिक्स फिजिक्स इज द सायन्स विच गिव्ज द क्वेश्चन द आन्सर्स ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कोण देणार सांगा फिजिक्स देणार आहे लक्षात ठेवा येते लक्षात ही नीड आहे मेजरमेंटची गरज आहे डे टू डे ऍक्शन्स का डे टू डे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जशी मेजरमेंटची गरज आहे तसेच आहे टू एक्सप्लेन द डिफरंट फिनोमिनन्स वेगवेगळे जे फिनोमिनन्स आहेत निसर्गात घडणारे त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी सुद्धा फिजिक्सची गरज आहे मेजरमेंटची गरज आहे थर्ड वन पहा तिसरी केस का गरज आहे सांगतोय मी तुम्हाला फिजिक्स व्हॉट द वाय द फिजिक्स इज नीडेड लक्षात तिसरी केस आपल्याला काय सांगता येईल पालक्षा टू डेव्हलप किंवा टू फाइंड आउट द डिपेंडन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज ऑन इच अदर अनेक फिजिकल क्वांटिटी एकमेकांशी कसे रिलेटेड आहे अनेक फिजिकल क्वांटिटी एकमेकांशी कसे रिलेटेड आहे त्याच्यामधला फॉर्म्युला डेव्हलप करणे किंवा त्या रिलेशन डेव्हलप करणे येते लक्षात ठीक आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटी इक्वल डेन्सिटी डिपेंड्स अपॉन मास अँड व्हॉल्यूम बट वेदर द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू मास इनटू व्हॉल्यूम और मास अपॉन व्हॉल्यूम और मास प्लस व्हॉल्यूम और मास माइनस व्हॉल्यूम व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असतं हा फॉर्म्युला कोणी दिला मास इनटू व्हॉल्यूम नाहीये मास अपॉन व्हॉल्यूम आहे हा फॉर्म्युला कोणी दिला इट इज गिवन बाय द काय सांगा फिजिक्स म्हणजे व्हॉट इज द एक्झॅक्ट डिपेंडन्स व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशनशिप बिटवीन द टू ऑर मोर डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज दोन किंवा अधिक फिजिकल क्वांटिटीमध्ये खाली काय डिपेंडन्स असतं ते सुद्धा आपल्याला कोण सांगतं सांगा फिजिक्स सांगत असतं चला आणखी एक एक्झाम्पल देतो सगळ्यांना माहिती आहे एव्हरीबडी नो दॅट कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन द काय सांगा व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी आहे की नाही सर्वांना माहिती एनर्जी पजेस बाय द बॉडी ड्यू टू इट्स व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी एव्हरीबडी नो मग एनर्जी जी आहे कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे व्हेलॉसिटी व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशनशिप वेदर द कायनेटिक एनर्जीज फॉर्म्युला इज वन ऑफ इक्वल टू सॉरी वन ऑफ इंटू एम इंटू व्ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वन ऑफ एम स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर असा आहे की वन ऑफ काय सॉरी हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पा लक्षात घ्या वन ऑफ एम व्ही क्यूब असा फॉर्म्युला आहे की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय सांगा एम व्ही चा फोर्थ पॉवर असा फॉर्म्युला आहे की कायनेटिक एनर्जी काय सांगा वन ऑफ एम व्ही चा स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे एव्हरीबडी नो दॅट द एनर्जी फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी दिस फॉर्म्युला इज राईट अँड ऑल दिस फॉर्म्युलेज आर काय सांगा रॉंग हे सगळे फॉर्म्युले काय होतं सांगा रॉंग होते हा फॉर्म्युला राईट आहे वाय कुणी सांगितले एक्झॅक्ट रिलेशन व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशनशिप बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड व्हेलॉसिटी दिस इज द एक्झॅक्ट रिलेशनशिप बरोबर आणि कुणी दिले रिलेशन फिजिक्सने दिलं
मेजरमेंट ने दिलं तर सर्वांना म्हणून मेजरमेंट गरजेचं आहे मग कशासाठी मेजरमेंट गरजेचं आहे टू फाइंड द एग्जैक्ट डिपेंडेंस बिटवीन द टू ऑर मोर फिजिकल क्वांटिटीज एक किंवा अधिक फिजिकल क्वांटिटीज जर एकमेकांवर डिपेंड असेल तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे नेमकं तर सर्वांना ते सांगण्यासाठी आपल्याला काय लागतं सांगा मेजरमेंट लागते फिजिक्स लागतं तर या सगळ्या गोष्टींसाठी फिजिक्स लागतं चला परत एकदा पहा व्हाई द मेजरमेंट इज नीडेड मेजरमेंट का गरजेची आहे फर्स्ट वन फॉर डेली ट्रांजॅक्शन्स मेजरमेंट इज नेसेसरी विदाउट मेजरमेंट डेली ट्रांजॅक्शन्स आर नॉट पॉसिबल फर्स्ट थिंग सेकंड थिंग मी तुम्हाला सांगितलं टू एक्सप्लेन द डिफरंट फिनोमेनन्स व्हिच ऑकर्स इन द नेचर नेचर मध्ये वेगवेगळे फिनोमेनन्स ऑकर होतात त्यांचा एक्सप्लेनेशन करण्यासाठी फिजिक्स नेसेसरी आहे किंवा मेजरमेंट नेसेसरी आहे आणि थर्ड वन टू फाइंड द रिलेशनशिप बिटवीन द काय सांगा डिपेंडेंट फिजिकल क्वांटिटीज एकमेकांवर जसं की कायनेटिक एनर्जी व्हेलोसिटी एकमेकांवर डिपेंड आहे पण एक्झॅक्ट रिलेशन कोणतं आहे ह्यापैकी कुठलं आहे हे कोणी सांगितलं मेजरमेंट करून फिजिक्सने सांगितलं म्हणून टू फाइंड द एक्झॅक्ट रिलेशनशिप बिटवीन द काय सांगा डिपेंडेंट फिजिकल क्वांटिटी आणि अशा प्रकारे टू फुलफिल द काय सांगा ह्युमन लाईफ आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून टू मेक द डिस्कवरी टू मेक द डिपेंडन्स बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज आपण आपलं जीवन जे आहे ते सॅटिस्फॅक्टरी आणखी सुखमय बनवू शकतो टू फुलफिल द काय सांगा ह्युमन लाईफ तर सर्वांना तर अशा रीतीने दिस इज द नीड ऑफ काय सांगा मेजरमेंट कसं आलं सर्वांच्या व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट फॉर डेली ट्रान्झॅक्शन्स टू एक्सप्लेन द काय सांगा डिफरंट नॅचरल फिनोमेनन्स अँड टू फाइंड द रिलेशनशिप बिटवीन द डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज तर अशासाठी फिजिक्सची काय असं सांगा गरज पडते आपल्याला मेजरमेंटची गरज पडते हे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं सर समजलं व्हॉट इज द नीड ऑफ फिजिक्स फिजिक्सची गरज मी सांगितली तुम्हाला चला मी काय काय सांगितलं फिजिक्स म्हणजे काय फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट राईट की नाही ठीक आहे व्हॉट इज द फिजिक्स फिजिक्स म्हणजे काय फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट फिजिक्स इज द सायन्स ऑफ मेजरमेंट व्हॉट इज टू बी मेजर फिजिकल क्वांटिटी एनीथिंग दॅट कॅन बी मेजर व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट नीड ऑफ मेजरमेंट काय करायचे मेजरमेंट करायचे हे तर लक्षात ठीक आहे तर थ्री थिंग्स आय हॅव टोल्ड यू बरं तर सर्वांना ठीक आहे फर्स्ट वन फॉर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स व्यवहार ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय व्यवहार मेजरमेंट इज नेसेसरी दैनंदिन व्यवहारामध्ये फिक्स गरजेचं आहे मोजण्यासाठी बरोबर आता तुम्हाला सांगतो दैनंदिन व्यवहार अगदी तुम्ही या ठिकाणी शुगर आणायला गेले मार्केटमध्ये राईट ठीक आहे तुम्ही त्या माणसाला त्या दुकानदार जो आहे त्याला 20 रुपीज त्याच्या हातामध्ये दिले आणि तुम्ही त्याला सांगितले की मला साखर द्या त्याने काय केलं दोन मुसकुल्यावर साखर काढली तुमच्या पिशवीमध्ये टाकली किती काढल्या दोन मुसकुल्या साखर काढल्या तुमच्या पिशवीत टाकली यू आर सॅटिस्फाईड आर यू सॅटिस्फाईड नो कारण त्यांनी मोजली नाही त्यांनी फक्त असे दोन मुसकुल्या काढल्या तुमच्या काय केलं सांगा पिशवीमध्ये साखर टाकली नॉट यू आर सॅटिस्फाईड नॉट ही तो पण सॅटिस्फाईड नाही तुम्ही पण सॅटिस्फाईड नाही तुम्हाला असं वाटतं कमी दिली की काय कमी दिली की काय कमी दिली की काय त्याला वाटतं जास्त केली की काय जास्त केली की काय दोघं सॅटिस्फाईड नाही पण त्याच्याऐवजी जर त्याने किलो मापचं माप काढलं असतं 30 रुपये किलो मग 20 रुपयाची किती जे काय मेजरमेंट नुसार किंवा 15 रुपयाचे अर्धा किलो तुम्हाला दिले असते तर तुम्ही पण सॅटिस्फाईड आहात आणि तो सुद्धा सॅटिस्फाईड आहे म्हणजे मेजरमेंटमुळं आपले दैनंदिन जे व्यवहार आहेत ते सगळे काय होतं सांगा एकदम सुरळीत चालतात म्हणजे मेजरमेंट केल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर अंदाजे अंदाजे कुणी काही दिलं असतं तर कुणीच सॅटिस्फाय झालं नसतं हे लक्षात घ्या म्हणून मेजरमेंट हवं आहे म्हणजे फॉर आवर काय सांगा डे टू डे ट्रान्झॅक्शन्स मेजरमेंट इज काय सांगा नेसेसरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये मेजरमेंट नेसेसरी असतं दुसरं टू एक्सप्लेन नॅचरल फिनोमेनन्स व्हिच ऑकर्स इन अ नेचर निसर्गाचे वेगवेगळे नैसर्गिक फिनोमेनन सापडतात नैसर्गिक घटना घडतात नैसर्गिक प्रक्रिया चालतात त्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला मेजरमेंटने करता येतं त्याच्या मागची कारणं आपल्याला सांगता येतात रिझन काढता येतात एक्सप्लेनेशन करता येतं आणि त्या ठिकाणी थर्ड मी सांगितलं टू फाइंड द एक्झॅक्ट रिलेशनशिप बिटवीन द डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज
वेगवेगळ्या एकमेकांवर डिपेंड असणारे जे फिजिकल क्वांटिटीज असतात त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप फाइंड आउट करणं, त्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज पडते, मेजरमेंटची गरज पडते. अशा प्रकारे व्हॉट इज द नीड ऑफ काय सांगा, मेजरमेंट. व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट ते मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता मी चाललोय पहा, लक्षात घ्या, मेजरमेंट करतात म्हणजे काय करतात, राईट? ठीक आहे, हाऊ द मेजरमेंट इज कॅरिड आउट, राईट? लेट्स सी, पहा लक्षात, युनिट. आता मी टॉपिक काय शिकवणार तुम्हाला, युनिट. कुठली गोष्ट मोजायची म्हटलं की त्या ठिकाणी युनिट लागतं, पहा लक्षात घ्या, आहे की नाही. आता लेंथ मोजायची असेल तर आपण काय करतो, मीटर नावाचं युनिट वापरतो. टेम्परेचर मोजायचं असेल तर आपण काय करतो, डिग्री सेल्सिअस नावाचं युनिट वापरतो. येते लक्षात, म्हणजे टाइम मोजायचं असेल तर आपण सेकंद नावाचं युनिट वापरतो. म्हणजे वी यूज द डिफरंट युनिट्स फॉर द मेजरिंग ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपण वेगवेगळे युनिट्स वापरतो, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचरला आपण डिग्री सेल्सिअस वापरतो. टेम्परेचर, मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द टेम्परेचर, यू कॅन से दॅट सर टुडेज टेम्परेचर किंवा द टेम्परेचर नाव इथे नाही म्हणजे 27 सेकंद, असं म्हटलं तर चालेल का? नाही, 27 सेकंद, सेकंड इज नॉट द युनिट ऑफ टेम्परेचर. युनिट टेम्परेचरचं काय सांगा, डिग्री सेल्सिअस. इट इज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. मग प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला वेगळं युनिट आहे. टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस युनिट येतं, लेंथला मीटर नावाचं युनिट येतं, कळते सर्वांना? ठीक आहे, आपण जर मास मोजत असू तर किलोग्राम, केजी इज द युनिट. येते लक्षात सर्वांच्या? टाइमला आपण सेकंड नावाचं युनिट वापरतो, इलेक्ट्रिक करंटला एम्पियर नावाचं युनिट वापरतो. हे सगळे जे युनिट्स असतात, पहा लक्षात घ्या. मग व्हॉट इज मीन बाय युनिट? मी एखादी फिजिकल क्वांटिटी जर मोजली, पहा लक्षात घ्या, पहा लक्षात, मी जर म्हटलं की आय हॅव टेकन शुगर, मी मागाशी एक्झाम्पल घेतो होतं शुगरचं, तर मी काय केलं, 5 kg शुगर मार्केटमधून आणली. किती आणली सांगा? 5 kg. येते लक्षात? ठीक आहे, मग व्हॉट इज द युनिट? हिअर इट इज द युनिट अँड हिअर इट इज द मॅग्निट्यूड. ही जी क्वांटिटी आहे ना, त्याला मॅग्निट्यूड म्हणतात. मॅग्निट्यूड ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड किती आहे? 5. आणि 1 kg जे आहे, लक्षात घ्या, हे जे आहे इट इज द काय सांगा, युनिट, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ दॅट काय सांगा, फिजिकल क्वांटिटी. मग कुठल्याही क्वांटिटीचं मेजरमेंट मध्ये दोन गोष्टी असतात, मॅग्निट्यूड आणि काय सांगा, युनिट. बरोबर, मी उद्या जर म्हटलं की मी 10 kg शुगर आणली, तर 10 इज द मॅग्निट्यूड ऑफ दॅट शुगर अँड केजी इज द काय सांगा, युनिट. येते लक्षात? मॅग्निट्यूड आणि काय सांगा, युनिट, असं दोन. म्हणजे याचा अर्थ मेजरमेंट कन्सिस्ट ऑफ द काय सांगा, टू पार्ट्स. कुठल्याही मेजरमेंट मध्ये, मेजरमेंट ऑफ शुगर, आता हे मेजरमेंट मध्ये दोन पार्ट असतात. फर्स्ट पार्ट इंडिकेट्स द मॅग्निट्यूड अँड सेकंड पार्ट इंडिकेट्स काय सांगा, युनिट. पहिला पार्ट मॅग्निट्यूड सांगतो, सेकंड पार्ट काय सांगतो, युनिट. आता युनिट म्हणजे नेमकं काय? तर काय केलंय, एक लोखंडाचा एवढा एवढा ठोकळा आहे, सगळ्यांना माहिती आहे, एव्हरीबडी नो दॅट. एवढा एवढा जो ठोकळा ब्लॉक असतो लोखंडाचा, त्याला आपण 1 kg किंवा गव्हर्नमेंटने किंवा सगळ्या जगाने असं ऍक्सेप्ट केलंय की दॅट पर्टिक्युलर काय सांगा, ऑब्जेक्ट इज कॉल्ड काय सांगा, 1 kg. आणि विथ रेफरन्स टू दॅट 1 kg, तो जो 1 kg आहे त्याच्या 5 times मी शुगर आणली. किती पट आणली? 5 times. 1 kg मध्ये जेवढे असते किंवा 1 kg वेटची करस्पॉन्ड जेवढी आहे त्याच्या 5 times मी शुगर आणली, तर 5 kg होते. म्हणजे हा 1 kg जो आहे तो आपण रेफरन्स म्हणून वापरला. काय वापरला? रेफरन्स, की ह्या जो काही लोखंडाचा ब्लॉक असतो त्याच्या वजनाला 1 kg म्हणायचं. इट इज यूज फॉर अ रेफरन्स. त्याच्या 5 पट म्हणजे 5 kg, त्याच्या 10 पट 10 kg, त्याच्या 20 पट 20 kg. 20 times आणला, 20 kg. मग तो जो रेफरन्स वापरलेला आहे आपण 1 kg चा, इट इज कॉल्ड एज युनिट. अँड मॅग्निट्यूड इंडिकेट्स हाऊ मेनी टाइम्स ऑफ दॅट युनिट, 5 times ऑफ युनिट, दॅट्स वाय 5 kg. 1 unit कितीचं आहे? 1 kg. मग त्याच्या किती पट? 5 times. 10 times आणली, 10 kg. म्हणजे युनिट म्हणजे काय? द रेफरन्स स्टँडर्ड, संदर्भासाठी. सगळ्या जगाने काय केलंय? हा जो लोखंडाचा ब्लॉक आहे इट इज कॉल्ड एज काय सांगा, 1 kg फॉर आवर रेफरन्स. सगळ्यांना एकच संदर्भ यावा, सगळीकडे 1 kg हा सगळा समान असावा, त्यासाठी संपूर्ण जगाने ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅज ऍक्सेप्टेड दॅट दिस ब्लॉक ऑफ द आयर्न इज कॉल्ड एज काय सांगा, 1 kg, ऑर द मास ऑफ द ब्लॉक ऑफ दिस पर्टिक्युलर आयर्न, तो लोखंडाचा जो 1 kg ठोकळा आहे त्याच्या मासला 1 kg म्हणायचं, असं संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅज ऍक्सेप्टेड दॅट द मास ऑफ दॅट ब्लॉक ऑफ 1 kg इट इज कॉल्ड एज 1 kg. कळतं सर्वांना? मग त्याचा रेफरन्स घेतो, त्याच्याशी कम्पॅरिझन करतो. त्याच्या मासच्या 5 times जर शुगर आणली, 5 kg शुगर, त्या लोखंडाच्या ब्लॉकच्या 10 times जर शुगर आणली, 10 kg शुगर, मग लोखंडाचा ब्लॉक जो आहे तो 1 unit आहे असं आपण गृहीत धरतो. त्याच्या किती मल्टिपल आणली ते आपण मोजत असतो, त्याला मॅग्निट्यूड म्हणतात. मग व्हॉट इज द युनिट? द रेफरन्स. रेफरन्स म्हणजे संदर्भासाठी, स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे सगळ्यांना कळतं, बरोबर? ठीक आहे, द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. एकदम सिंपल.
द रेफरन्स स्टँडर्ड, रेफरन्स म्हणजे संदर्भासाठी वापरलेलं मानक, मानक म्हणजे कळतं सर्वांना, संदर्भासाठी वापरलेलं मानक, मानक म्हणजे सर्वांनी वापरलेलं स्टँडर्ड. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट ऑफ दैट फिजिकल क्वांटिटी. लेट्स से आई एम गोइंग टू राइट द डेफिनेशन, पाहा आता लक्षात घ्या. What is the unit? The reference standard used for the measurement of physical quantity is called as unit of that physical quantity. पाहता रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण संदर्भ म्हणून, जे रेफरन्स म्हणून जे स्टँडर्ड वापरतो त्याला आपण म्हणतो काय, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. समजा लेंथ मोजायचे असेल, एवढी एवढी लेंथ आहे त्याला आपण फुटपट्टी म्हणतो, वन फूट. मग फूट इज द काय सांगा, रेफरन्स. आणि त्याचे हाऊ मेनी टाइम्स त्या रेफरन्स किती पट ते बेंच आहे, तीन पट, म्हणून तीन फूट. फूट काय झाला, रेफरन्स झाला. हा रेफरन्स घ्यायचा, हा संदर्भ घ्यायचा, आणि त्याच्या किती पट येतो बेंच, तर बेंच त्याच्या तीन पट आहे, म्हणून थ्री फीट असं म्हणतो. येते लक्षात, ठीक आहे. मग रेफरन्स साठी आपण जे स्टँडर्ड वापरतो कुठली फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी त्याला आपण म्हणतो काय सांगा, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. डेफिनेशन परत एकदा लक्षात घ्या. द रेफरन्स, रेफरन्स ने संदर्भासाठी वापरलेलं स्टँडर्ड, रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज काय सांगा, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. कळतं सर्वांना, जसं की मास मोजण्यासाठी 1 kg इज यूज एज अ रेफरन्स, म्हणून केजी इज द युनिट ऑफ मास. लेंथ मोजण्यासाठी 1 meter इज द काय सांगा, रेफरन्स. ह्या संदर्भ घेतो आपण, 1 meter हाऊ मेनी टाइम्स, मग मोजतो आपण नंतर. मग 1 meter इज द काय सांगा, स्टँडर्ड यूज फॉर रेफरन्स. दॅट्स व्हाय मीटर इज द काय सांगा, युनिट ऑफ लेंथ. कळतं सर्वांना. टाइम, टाइम मोजण्यासाठी काय सांगा, 1 second इज टेकन एज द काय सांगा, रेफरन्स स्टँडर्ड. 1 second हा स्टँडर्ड घेतो आपण रेफरन्स म्हणून, आणि त्याच्याशी कंपॅरिझन करतो उरलेल्या टाइमची. बरोबर, ठीक आहे. म्हणून सेकंड इज द काय सांगा, युनिट ऑफ टाइम. अशा प्रकारे द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. सर्वांना त्याला आपण काय म्हणतो, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणतो. आता त्यानंतर बाळ लक्षात घ्या, या ठिकाणी मी पुढचा एक छोटासा टॉपिक घेतोय, सिस्टम्स ऑफ युनिट्स. काय येणार आहे मी सांगा, सिस्टम्स ऑफ युनिट्स. युनिटच्या सिस्टीम मला घ्यायचं फार लक्षात. पहिली सिस्टीम आहे पहा, एम के एस. पहिली सिस्टीम काय सांगा, एम के एस. याला आपण म्हणतो मास, किलोग्रॅम अँड सेकंड. मास, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम, राईट, ठीक आहे. सेकंड सिस्टीम जे आहे सीजीएस सिस्टीम. सेकंड काय सांगा, सीजीएस सिस्टीम. म्हणजे काय सांगा, सेंटीमीटर. सॉरी, हा इथं मास नाही, मीटर. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. हा सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. तर ते सर्वांना. थर्ड सिस्टीम जे आहे एफपीएस सिस्टीम, फूट, पाऊंड अँड काय सांगा, सेकंड, राईट. अँड फोर्थ सिस्टीम जे आहे एसआय सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल. चार सिस्टीम आपण व्यवहारामध्ये वापरतो. या सिस्टीम ज्या आहेत पहिल्या तीन, त्या आतापर्यंत आपण वापरत होतो. ज्या सिस्टीम मध्ये लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास इज मेजर्ड इन किलोग्राम, अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड, दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज एमकेएस सिस्टीम. द स्मॉलर सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन काय सांगा, ग्रॅम, अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड, इट इज कॉल्ड एज सीजीएस सिस्टीम. ज्या सिस्टीम मध्ये लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाऊंड, अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड, इट इज कॉल्ड एफपीएस. युरोपामध्ये अजून ही सिस्टीम बऱ्यापैकी वापरली जातात, राईट, ठीक आहे. आणि शेवटची 1971 साली वेट्स अँड मेजरमेंटची जी काही इंटरनॅशनल कमिटी भरली होती, परिषद भरली होती, त्यामध्ये संपूर्ण जगाने एकच सिस्टीम ऍक्सेप्ट करावी असं त्यामध्ये ठरलं. कारण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये, जसं की मी तुम्हाला सांगितलं, युरोपमध्ये एफपीएस वापरतात,
एफपीएस बरोबर ठीक आहे आता एफपीएस सिस्टम आपल्याकडे आपल्याला एवढी परिचयाची नाही पाऊंड आता याच्यामध्ये काय केलं मासाचे मूल्य सांगा पाऊंड मध्ये मोजले बरोबर की नाही मग आता आपल्याला जर आपल्याकडे सिस्टम वापरली पहा एखादा बालजन्म आलं एखादा काय सांगा बालजन्म आलं की ते डॉक्टर आनंदाने बाहेर येतात आणि आनंदाने बाहेर येतात आणि सांगतात बाळाच्या वडिलांना की काय नाही काय बा काय सांगतात पा लक्षात घ्या 5 पाऊंडचं बाळ आहे किती पाऊंडचं बाळ आहे 5 पाऊंडचं बाळ आहे या बाळ वडिलांना काय कळत नाही पण ते आपलं विचार हा हा हसायला सुरुवात करत हा आनंद झाला ठीक आहे त्याला 5 पाऊंड कळले का किती आहे 5 पाऊंड त्याला जर विचारलं त्या बाळाच्या वडिलांना की व्हॉट इज मीन बाय 5 पाऊंड्स ते तर कळलं नाही पण हा हा आनंद पिढे पिढे वाटायला सुरुवात केली सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या व्हॉट इज मीन बाय 5 पाऊंड्स त्याला कळलं का बाळ गुटगुटीत आहे की बाळाचं वजन कमी आहे की जास्त आहे त्याला कळलं नाही पण तो आपला अज्ञानदार होत नाही त्या ठिकाणी डॉक्टरला विचारत नाही व्हॉट इज मीन बाय 5 पाऊंड्स कारण का ती सिस्टीम आपल्या परिचयाची नाही म्हणून त्याला कळलं नाही आलं लक्षात म्हणजे ह्या अडचणी येतात आता एक पाऊंड नियर अबाउट अर्धा किलोचा असतो मग जर तेव्हा 5 पाऊंडचा असेल तर आधार साधारणपणे त्या नवजात बाळाचं वजन दे ते 2.5 किलोच्या आसपास आहे हे त्या माणसाच्या लक्षात केव्हा येईल जर तो पाऊंड आणि काय सांगा किलो यांच्यामधलं जर रिलेशन त्याला माहिती असेल तर त्याच्या ते लक्षात येईल म्हणून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम वापरल्या जातात आणि त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं काही लोकांना पाऊंड कळत नाही काही लोकांना अनेक गोष्टी कळत नाही ज्या इकडं वापरतात त्या तिकडं कळत नाही आणि त्यामुळं संपूर्ण जगाने एक काय केली सांगा परिषद भरवली होती 1971 ला लक्षात आहे कमिशन भरवलं होतं त्या ठिकाणी वेट्स अँड मेजरमेंटच्या संदर्भातलं आणि त्यामध्ये असं ठरलं की संपूर्ण वर्ल्डने एकच सिस्टीम ऍक्सेप्ट करायची संपूर्ण जगात एकच सिस्टीम ग्लोबली लेवलला वापरायची आणि तिचं नाव दिलं SI सिस्टीम लक्षात ठीक आहे इट इज इंट्रोड्यूस बाय द काय सांगा कमिशन मेड इन द काय 1971 फॉर द वेट्स अँड मेजरमेंट त्यांनी ती बनवली त्यांना होतं सिस्टीम इंटरनॅशनली युनिट्स अशा प्रकारची सिस्टीम याच्यामध्ये मास MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम मध्ये बऱ्यापैकी साम्य आहे पण पूर्ण साम्य असं नाही म्हणत मी पण त्याच्यामध्ये मास इज मेजर्ड इन किलोग्राम लेंथ इज मेजर्ड इन मीटर आणि टाइम इज मेजर्ड इन सेकंड म्हणजे ही सिस्टीम आणि ही सिस्टीम बऱ्यापैकी साम्य आहे पण संपूर्णपणे साम्य आहे असं नाही आलं लक्षात मग आता ही SI सिस्टीम जी आहे ती सिस्टीम बनवताना कुठले युनिट संपूर्ण जगाने वापरावे म्हणून लेंथ युनिट मीटर वापरायचं की सेंटीमीटर वापरायचं की फूट वापरायचं नक्की तर त्या ह्या सिस्टीमने किंवा या कमिशनने त्याच्यावर काय केलं शिक्का मोर्तब केलं आणि ते पाहत असताना दे हॅज टेकन अंडर कन्सिडरेशन व्हॉट इज द काय सांगा गुड युनिट टू डिसाइड व्हिच युनिट शुड बी वर्ल्ड प्रिफर फॉर द फिजिकल क्वांटिटीज कोणते युनिट्स जगाने प्रिफर केले पाहिजेत फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी which unit should be preferred for the measurement of physical quantity by the world ते डिसाइड करताना त्यांनी पहिलं व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट चांगले युनिट कोणते कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स पाहिजे त्याचे क्रायटेरिया ठरवले आणि त्या क्रायटेरियामध्ये जे युनिट्स बसतात ते युनिट त्यांनी कुठल्या सिस्टीममध्ये घेतले कशा सिस्टीममध्ये म्हणजे फक्त चांगलं युनिट कोणाला म्हणायचं which unit म्हणजे whether the meter is good unit or centimeter or foot लेंथ मोजण्यासाठी सगळ्यात सोयीचं युनिट किंवा कुठलं चांगलं युनिट आहे त्यासाठी चांगल्या युनिटचे क्रायटेरिया ठरवले त्यांनी आणि त्या क्रायटेरियानुसार त्यांनी ही सिस्टीम बनवली आणि लक्षात मग कोणकोणते क्रायटेरिया त्यांनी त्या ठिकाणी ठरवले व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट्स व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ गुड युनिट चांगल्या युनिटचे निकष कोणते तर ते ठरवले त्याच्यानुसार ही सिस्टीम बनवलेली लक्षात ठेवा मग व्हॉट आर द क्रायटेरिया व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट लेक्चर मग चांगल्या युनिटचे काय क्रायटेरिया आहेत काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण काय करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे फॉर टुडे वी हॅव सीन व्हॉट इज द मीन बाय फिजिक्स आज आपण पाहिले फिजिक्स म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी एनीथिंग दॅट कॅन बी मेजर्ड इट इज कॉल्ड अस फिजिकल क्वांटिटी त्यानंतर आपण पाहिलं नीड ऑफ मेजरमेंट का मोजायचं का वाय 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 द क्वांटिटीज आर मेजर दिस इज द आन्सर डे टू डे ट्रान्झॅक्शन मेजरमेंट गरजेचं आहे नॅचरल फिनॉमेना एक्सप्लेन करणं मेजरमेंट गरजेचं आहे टू फाइंड द एक्झॅक्ट रिलेशनशिप बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज मेजरमेंट गरजेचं आहे टू फुलफिल आवर ह्युमन लाईफ मेजरमेंट गरजेचं आहे येते लक्षात ठीक आहे आणि त्यानंतर मी सांगितलं व्हॉट इज मीन बाय युनिट द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज कॉल्ड अस काय सांगा युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी आणि मग युनिट्सचे किती सिस्टीम पडतात MKS CGS FPS आणि SI SI सिस्टीम मध्ये युनिट निवडत असताना चूज करत असताना सम क्रायटेरियाज आर काय सांगा पुट फॉरवर्ड काही निकष त्या ठिकाणी पाळले गेले आणि दोज क्रायटेरियाज दोज रिक्वायरमेंट्स ऑफ गोल युनिट वर मध्ये सीन द नेक्स्ट लेक्चर फॉर टुडे इज ऑल अबाउट थँक्यू